आज आपण मटण मालवणी रस्सा बघतोय. मटणाचा सिंपल सुक मटण रस्सा, मटण नाही सिंपल मालवणी एकच रस्सा बघतोय आपण. मटण घेतलंय साधारण अर्धा किलोला थोडंसं कमी आहे, कारण आमच्या भोबोला काढलं थोडंसं मी, त्याला प्लेन हळद लावून शिजवून देण्यासाठी. आणि मटण स्वच्छ धुतलंय एक दोन तास अगोदर. दही एक चमचा, आलं लसूण पेस्ट दोन चमचे, आणि लिंबू अर्धा चमचा, सॉरी लिंबू अर्धा लिंबू पिळला आहे ह्याच्यामध्ये. लिंबाने काय होतं, मटण मॉइस्ट शिजतं. दह्याने सुद्धा मॅरिनेट चांगलं होतं, आतपर्यंत त्याचं आलं लसणाचा एक फ्लेवर जातो मटणाच्या, आणि शिजताना पटकन शिजतं. नॉर्मली लोक कुकरमध्ये 5-6 शिट्ट्या वगैरे मारतात, मी तसं कुकरमध्ये मटण नाही शिजवत. खूप घाई असेल आणि खूप मटण असेल तरच, अदरवाईज कमी रोजच्या रेग्युलरच्या जेवणातलं आपण पॅनमध्येच कढईमध्येच छान असं उकळतं पाणी घालून शिजवून घेणार आहे. आता पहिलं मटणाला आपण कांद्याची फोडणी देणार आहोत आणि पुढे आपण वाटण बघणार आहोत. ऑइल, मटणाला आता चरबी असते आणि स्वतःचं असं ऑइल सुटतं, त्यामुळे किती तुम्हाला ऑइली पाहिजे त्याप्रमाणे ऑइल करा. बरेच लोक खूप ऑइल वापरतात कारण ऑइली थोडंसं मटण असलं चमचमीत छान लागतं. तर मी फार कमी ऑइल, 2 ते 3 चमचे ऑइल घेतले. त्याच्यामध्ये आपला तेजपत्ता 1-2, गॅस बारीक आहे, ऑइल चांगलं तापलं की. एक अख्खा कांदा चिरून घेतला आहे. आता मी अळणी नाही काढणार आहे, म्हणजे मटणाचं पाणी. तुम्हाला काढायचं असेल तर मसाला नका ॲड करू, छान उकळवून शिजवून घ्या आणि मग ते अळणी काढा. मसाला मी अळणी नाही काढणार आहे, त्यामुळे मी मसाला वापरणार. कांदा चांगला लालसर रंगाचा परतला की आपण मसाला. आता हे तुम्ही तुपामध्येही फोडणी देऊ शकता. गरमी असेल तर तुपामध्ये फोडणी दिलं ना चव तर वाढते, प्लस असं त्रास होत नाही, पचायला हलकं पडतं. कांदा चांगला लाल झाला. आपला मालवणी मसाला मी आत्ताच दळून आणलेला नवीन मालवणी मसाला वापरते, त्यामुळे मी वाटणामध्ये कोणतेही गरम मसाले ॲडिशनल घेत नाही आहे. नवीन मसाल्यामध्ये गरम मसाले मालवणी मसाला तसे पण बऱ्यापैकी असतात आणि नवीन मसाला त्याचा एक फ्लेवर पण स्ट्रॉंग असतो. सो आत्ता परत जर मी ॲडिशनल वाटणात वापरले तर मसाल्यांचा जो गरम मसाल्याचा फ्लेवर खूप ओव्हर होईल आणि तो नको आहे मला, म्हणून मी नाही वापरतो. तुम्ही वापरायचं असेल तर थोडे थोडे घरात जे अवेल असतील, 5-6 काळी मिरी वगैरे. मी मालवणी वाटण ऑलरेडी माझ्या चॅनलला टाकलेलं आहे यूट्यूबला, तुम्ही सर्च करा. त्याच्यात मी लिंक पण पाहिजे तर आता शेअर करते मालवणी वाटण्याची. कांदा छान गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आणि मग नंतर आपण मालवणी मसाला ॲड करणार आहोत. कांद्यामध्ये आपण कोथिंबीर फोडणीत फ्राय करून घेतली ना तेलात, त्याचा चव आणि अरोमा छान येतो. अर्धी मी वरून गार्निशिंगसाठी ठेवली. आता आपला मालवणी मसाला, आता तिखट किती हवं त्याप्रमाणे ॲड करा. मटण थोडंसं तिखटच असलं तर चवीला चांगलं लागतं. तुम्ही साधारण 1.5 चमचा आणि असा छान फोडणी परतून घेतला ना मसाला की तरी चांगली येते मटणाला. मटण उसळ काही पण, आपल्याला छान मटण परतून घ्यायचं आहे. आणि गरम पाणी एकीकडे मी ठेवलं आहे टोपात, ते आपण ॲड करणार. मटण शिजवताना थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, उकळतं गरम पाणीच वापरायचं आहे टोपात जेव्हा आपण भांड्यामध्ये शिजवतो. तेव्हा आता हे छान परतून गॅस मोठा ठेवला आणि मटणाला पाणी सुटेपर्यंत चांगलं परतायचं आहे. पाणी सुटलं पाहिजे. मालवणी रस्सा पातळ घट्ट तसा हवा तसा. हे 2 ते 3 मिनटं परतत राहायचं. मटणाला पाणी सुटलं पाहिजे.
घेतलेत मालवणी वाटण, गरम मसाले नाही घेतलेत, मालवणी मसाल्यात भरपूर गरम मसाले असतात आणि त्यामुळे आता परत आपल्याला नको आहेत. ॲडिशनल आपण ॲड केले तर त्याचा गरम मसाल्याचा जो अरोमा आहे तो ओव्हर होईल. गरमी चालू झाली आहे, शक्यतो कमी करा ला तिखट गरम मसाले वगैरे. सिम्पल ओलं नारळ एक वाटी, कोथिंबीर थोडीशी, गावठी लसूण आहे. पाकळीसकट घेतले, छोटी असल्यामुळे सोलत बसायला त्रास होतो आणि पाकळीसकट घेतली तर त्याचा स्वाद अजून वाढतो. आलं साधारण एक दीड इंच, एक अख्खा कांदा. आता हे छान आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. मालवणी वाटण सिम्पलवाला आपण बघतो. हे तुम्ही मटणासाठी वापरू शकता, तुम्ही इतर कोणत्याही उसळ भाजी, रस्सा भाजी, चिकन सगळ्यासाठी तुम्ही वापरू शकता. पण ह्याला मालवणी मसाला असेल तरच स्वाद येणार. अदरवाईज थोडे थोडे गरम मसाले घरात जे डब्यात असतील ते तुम्ही ॲड करा. नाही केले तरी चालतील धनाजिरा पावडर आणि मालवणी मसाला, तरीसुद्धा स्वाद वाढणार. आता आपण एकीकडे मी कढई ठेवली आहे, आपलं वाटण परतून भाजून घ्यायचं आहे छान लाल रंगावर. ऑइल साधारण एक चमचा, लसूण, कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. गुलाबी रंगावर झालं, थोडस मीठ, आलं, कोथिंबीर आणि आता आपले ओले खोबरे. आता ओले खोबरे लाल रंग येईपर्यंत छान परतून द्यायचं आणि मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. आपलं मालवणी वाटण मटणासाठी तयार आहे. गॅस बंद करते, छान लाल झालं आणि आता हे 2 मिनिटं थंड झाल्यावर आपण छान मऊ मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. मटण आता छान बघा आपलं तेलात फ्राय करून झालं आहे, ज्युसी झालं आहे, पाणी सुटलं आहे. आता आपण गरम पाणी, उकळतं पाणी घालताना ना हळूहळू घालायचं आहे, कारण ते पटकन घातलं ना एकदम बाहेर उडण्याचे चान्सेस असतात. गॅस बारीक ठेवले. चलो आता ते मी आलं लसूण लावलेला जो आपला प्लॅन पॅन होतं ना भांड, ते जरा गरम पाण्याने धुवून घेते. तर ते गरम पाणी तेवढंच घाला जेवढं तुम्हाला मटणाचा रस्सा पातळ करायचा. कारण आता वाटण आणि वाटण धुवून मिक्सरच्या भांडं जे आपण धुणार ना त्याचं सुद्धा हे आता बारीक गॅसवर आपल्याला पहिलं उकळी एक मोठी घेऊया मोठ्या गॅसवर आणि मिडियम टू हाय गॅसवरती आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. साधारण 25 ते 30 म्हणजे अर्ध्या तासात शिजलं पाहिजे. मटणामध्ये वेगळे वेगळे हे असतात, क्वालिटीज असतात मटणाच्या, छोटा बकरा मोठा बकरा, त्याप्रमाणे शिजण्याचं एक प्रोसेस असतं, ते वेगळी वेगळी असते, कॉमन नसते. त्यामुळे 80% मटण शिजलं की मग आपण वाटण आणि पुढचं जे काय आपल्याला घालायचं आहे ते घालणार, मीठसुद्धा. मटणाला उकळी आली आहे आणि उकळतं थोडं पाणी आपण शिल्लक ठेवलं आहे, कारण आपल्याला बराच वेळ शिजवायचं त्याने, त्यामुळे पाणी थोडंसं आळत जाईल, कमी होत जाईल, तेव्हा मग ते उकळतं पाणी ॲड थोडंसं आपण करू. पण सुरुवातीलाच थोडं भरपूर घाल म्हणजे बऱ्यापैकी घाला, जेणेकरून नंतर आपल्याला ॲड करायची गरज लागणार नाही. आता बारीक गॅसवर आपण 25 मिनटं त्याला छान 25 ते 30 मिनटं शिजवून घेणार आणि मग चेक करायचं आहे किती शिजलं. आता तसं बारीक गॅसवर पाणी बघा आटलं आहे. एकीकडे मी पाणी उकळत ठेवलं आहे जे होतं उरलेलं ते. मटण आपलं शिजलं आहे का बघूया, हाताने चिरडून. थोडं गरम आहे, थंड पाण्यात हात ते करून घेते. शिजलं आहे, आपण वाटण घालून अजून त्याला चांगलं शिजवून घेणार आहे. आता वाटण घालणार आहोत आणि त्याच्यावर आपण मिक्सर घेऊन पाणी, गरम पाणी ॲड करणार आहोत. पहिला आता आपण वाटण घालून घेऊया. आणि मिक्सर धुवून आपण आता पाणी ॲड करणार आहोत, गरम पाणी घेणार होता.
मिक्स करून घेऊया. आता हे पातळ घट्ट कसं हवं त्याप्रमाणे आपल्याला पाणी ऍड करणार आहोत. मिक्सर बघा गरम पाण्याने धुतलं आहे, गरमच पाणी ऍड करायचंय, थंड नाही. याच्यामध्ये कोकोनट मिल्क पण तुम्ही ऍड करू शकता. मीठ आपण घातलेलं नाही आहे. आता हे चांगलं परत उकळवून घेणार आहोत आपण, आणि नंतर आपण मीठ, एक उकळी आली की आपण मीठ ऍड करू. याला चांगली उकळी येऊ दे, गॅस मोठा करते. मटण बऱ्यापैकी शिजलं आहे आणि अजून एक 10 मिनटं आपल्याला अजून उकळवायचं आहे, त्याच्यात ते परफेक्ट शिजेल. मटणाला मस्त उकळी आली आहे. आपला नवीन मालवणी मसाल्याचा रंग पण बघा मस्त आला आहे आणि अरोमा पण मस्त सुटला आहे. गॅस बारीक करूया आणि मीठ आपण चवीनुसार, मच्छीला आणि मटणाला जाडं मीठ वापरलं ना तर त्याची एक चव वेगळी येते. आणि हे आता 10 मिनटं मीडियम टू हाय गॅसवर आपण छान शिजवून घेणार आहोत अजून, कारण आपलं मटण 80% शिजलं आहे आणि 10 मिनटाने अजून चांगलं शिजेल. आणि मग गार्निशिंग कोथिंबीर मालवणी मटण रस्सा तयार आहे.